हाय विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर टेक्निकल जी के। आपण मागे एक व्हिडिओ टाकला होता फार्माकोलॉजी अँड टॉक्सॉलॉजी आणि फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचे ड्रग एका शॉर्ट ट्रिकवर आपण कसे लर्न करू शकतो, त्याचा हा पार्ट टू। तुमच्या आग्रहास्तव हा आपण पार्ट दुसरा बनवतो आहे। जर पहिला जर तुम्ही पार्ट बघितला नसाल तर मी आय बटनवर तो टाकील, तो नक्कीच बघा, कारण याने खूप सारे ड्रग तुमचे लवकरात लवकर पार्ट होतील असाच आपल्या याच्यामागे उद्देश आहे। तर चला आपल्या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा, असंच प्रेम राहू द्या। चला व्हिडिओला स्टार्ट करूया। तर पहिला जो ड्रग आहे ज्याच्या प्रिफिक्स हे फॉर्मिन येतं, ते सर्व बायगुनाइट्स असतात। ज्यांच्या शेवटला फॉर्मिन येतं ते सर्व बायगुनाइट्स असतात। मग बायगुनाइट्स म्हणजे काय? बायगुनाइट्स इज अ ड्रग विच यूज फॉर अ ट्रीटमेंट ऑफ अ डायबिटीज पेशंट्स। जे डायबिटीज पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये आपण बायगुनाइट्स ड्रग वापरत असतो। हे वापरल्यामुळे काय होतं, इट कॅन रिड्यूस द लेवल ऑफ शुगर इन अ बॉडी। आपल्या बॉडीमधली जी शुगरची लेवल आहे ती हे कमी करण्याचं काम करतं। मग या बायगुनाइट्सचे एक्झाम्पल कोणकोणते आपण ते बघून घेऊ। एक्झाम्पल मेटाफॉर्मिन, फिनोफॉर्मिन, ज्याच्या शेवटला ग्लिन असतं, ते सर्व MAO इनहिबिटर असतात। मग MAO इनहिबिटर म्हणजे काय? मोनोअमाइन ऑक्सिडेज इनहिबिटर। मग हे ड्रग काय करतात? दिस ड्रग विच यूज फॉर अ ट्रीटमेंट्स ऑफ अ डिप्रेशन। जे डिप्रेशन आहे त्या कंडिशनला ट्रीटमेंट करण्यासाठी आपण हे MAO इनहिबिटर वापरत असतो। मग याचे एक्झाम्पल कोणते? सेलॅग्लिन, रोसॅग्लिन। ओके, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर जे तिसरा प्रिफिक्स आहे ते आहे ग्लिटॅझोन। म्हणजे ग्लिटॅझोन असतात ते सर्व PPAR ॲक्टिवेटर असतात। मग PPAR ॲक्टिवेटर म्हणजे काय? पॉरॉक्सिझोम पोरिफ्लेटर ॲक्टिवेटर रिसेप्टर। म्हणजे हे ड्रग, दिस ड्रग इज अ यूज फॉर अ मेटाबॉलिक सिंड्रोम्स। जे वेगवेगळे मेटाबॉलिक सिंड्रोम्स असतात त्याच्यासाठी हे यूज केले जातात। मग हे काय करतात? इट कॅन लोअर द ट्रायग्लिसराइड अँड डिक्रीज द लेवल ऑफ शुगर। जे ट्रायग्लिसराइड असतात त्यांचं लेवल कमी करतात आणि आपल्या बॉडीमधले जे शुगर लेवल आहे ते शुगर लेवल पण कमी करण्याचं काम करतात। याचं एक्झाम्पल पिलोग्लिटॅझोन आणि त्याच्यानंतर रिसिग्लिटॅझोन, हे याचे काय दोन एक्झाम्पल आहेत। त्याच्यानंतर पुढचा जो सफिक्स आहे तो आहे अफिल। म्हणजे अफिलचे असतात ते सर्व फॉस्फोडायस्टरेज इनहिबिटर असतात। मग फॉस्फोडायस्टर इनहिबिटर म्हणजे काय? द ड्रग विच यूज फॉर अ ट्रीटमेंट ऑफ अ क्रोनिक पल्मनरी डिसीज। जे पल्मनरी डिसीज असतात ते ट्रीटेड करण्यासाठी आपण हे ड्रग वापरत असतो, म्हणजेच फॉस्फोडायस्टर इनहिबिटर वापरत असतो। याचं एक्झाम्पल टॅडॅनाफिल आणि स्लिडॅनाफिल, हे असे काय एक्झाम्पल आहेत। त्याच्यानंतर जे सफिक्स आहे ते आहे प्राझोल। जे प्राझोल नावाचे जे शेवटला ज्यांचा प्राझोल येतं ते सर्व प्रोटीन पंप इनहिबिटर असतात। मग प्रोटीन पंप इनहिबिटर म्हणजे काय? द ड्रग विच यूज टू ट्रीटमेंट ऑफ अ पेप्टिक अल्सर। जे पेप्टिक अल्सर असतं त्याच्या ट्रीटमेंटसाठी हे यूज केले जातात। मग हे नेमकी करता काय? इट कॅन बी ब्लॉक अ रिड्यूस द प्रोडक्शन ऑफ अ स्टमक। आपल्या बॉडीमधलं जे स्टमक असतं त्याच्यामध्ये जे सिक्रेशन्स होतं त्याला ते ब्लॉक करतं, त्याच्यामुळे आपण हे प्रोटीन पंप इनहिबिटर घेतो। याचे एक्झाम्पल ओमिप्राझोल, लॅन्सोप्राझोल, पॅन्टोप्राझोल। त्याच्यानंतरचं सफिक्स असणार जे आहे ते आहे स्टॅटिन। ज्यांच्या शेवटला स्टॅटिन लागतं ते सर्व अँटी हायपर लिपिडेमिक ड्रग असतात। मग अँटी हायपर लिपिडेमिक ड्रग म्हणजे काय? द ड्रग विच यूज टू ट्रीटमेंट ऑफ अ लोअर द कोलेस्ट्रॉल लेवल ऑर अ फॅट लेवल इन अ ब्लड। आपल्या बॉडीमधलं कोलेस्ट्रॉलचं लेवल असेल किंवा फॅटचं जे लेवल असेल ते कमी करण्यासाठी आपण अँटी हायपरलिपिडेमिक ड्रग यूज करत असतो। मग याचं एक्झाम्पल कोणकोणते? ॲट्रोवॅस्टिन, सेमावॅस्टिन अँड पॅरावॅस्टिन। त्याच्यानंतरचा जो ड्रग आहे त्याचा शेवटला येणारा ड्रग लांब पाम झाम। ज्या ड्रगच्या शेवटला लांब पाम किंवा झाम येतात ते सर्व अँटी ॲसिडिटी ड्रग असतात किंवा बेन्झोडायझोपिन्स असतात। मग अँटी ॲसिडिटी ड्रग म्हणजे काय? दोज ड्रग विच क्युअर द ॲसिडिटी ऑफ अ स्टमक।
आपल्या स्टमकमधलं ॲसिडिटी कमी करण्याचं काम हे ड्रग करत असतात, किंवा हे बेन्झोडायझोपिनचेही डेरिव्हेटिव्ह असू शकतात. याचे एक्झाम्पल डायसेपाम अँड अ लोरॅन्झोपाम. त्याच्यानंतरचा ड्रग आहे प्रोफिन, ज्यांच्या शेवटला प्रोफिन किंवा फिनॅक लागतं, ते सर्व NSAID ड्रग असतात. मग NSAID ड्रग म्हणजे काय? नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग. मग नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग आपण कुठे यूज करतो? दिस ड्रग विच रिड्यूस द पेन ऑर फीवर ऑर अ ब्लड क्लॉट्स. आपल्या बॉडीमधलं जे पेन असेल ते कमी करण्यासाठी, जे फीवर असेल ते कमी करण्यासाठी, किंवा आपल्या बॉडीचं जे ब्लड कॉॅग्लूट करण्याची जी प्रोसेस असेल ती करण्यासाठी आपण NSAID हे ड्रग वापरत असतो. याचे एक्झाम्पल आयब्युप्रोफेन ऑर अ डायक्लोफिनॅक. त्याच्यानंतरचा ड्रग आहे इरामाईन, ज्याच्या शेवटला इरामाईन लागतं. हे सर्व अँटीहिस्टॅमिनिक ड्रग असतात. अँटीहिस्टॅमिनिक ड्रग म्हणजे काय? असे ड्रग जे आपल्या बॉडीमधला हिस्टॅमिनला ब्लॉक करतात. हिस्टॅमिन काय आहे? हिस्टॅमिन इज अ ॲलर्जिक ड्रग विच कॉज अ ॲलर्जी. आपल्या बॉडीमध्ये ॲलर्जी कॉज करण्याचं काम हिस्टॅमाईन ड्रग करत असतं. मग त्या हिस्टॅमाईनला ब्लॉक करण्यासाठी अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आपण घेत असतो. मग याचे एक्झाम्पल ब्रोमोफेनरामाईन आणि त्याच्यानंतर क्लोरोफेनरामाईन, हे याचे काही एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतरचा जो ड्रग आहे तो आहे माइड ऑर झाईड, ज्यांच्या शेवटला माइड किंवा झाईड लागतं ते सर्व डायरोटिक्स असतात. मग आपल्या बॉडीमधून जे एक्सेस जे कंपोनंट्स असतात ते बाहेर टाकण्याचं काम डायरोटिक्स करत असतात विथ द हेल्प ऑफ युरिन. मग हे याचे एक्झाम्पल कोणकोणते? इडॅपामाइड आणि त्याच्यानंतर हायड्रोक्लोरोथायझाइड्स. हे सर्व दोघं काय आहेत? इट इज अ एक्झाम्पल ऑफ डायरोटिक्स ड्रग. अशा प्रकारे आपण एवढे एक्झाम्पल बघितले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवा. अजून जर तुम्हाला एखादा व्हिडिओ लागत असेल तर प्लीज मला सांगा, मी अजून काही ड्रग नक्कीच सर्च करेल आणि आपल्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.